निश्चित ग्रामीण भागातून येऊन हिंदी सारख्या विषयामध्ये कविता करणं हा मला असं वाटतं की निश्चित आपल्यासाठी गौरवाचा भाग आहे. तर आपण सगळ्यांनी टाळ्या वाजवून शॅलेंटाईनच्या पहिल्या या पुस्तकाचं आप या कदम घराण्याच्या कुलसंमेलना दिवशी प्रकाशन होतंय आणि त्यांना भावी त्यांच्याकडून अधिक अधिक पुस्तकं लिहिली जावी, कविता केल्या जाव्या एवढी त्यांना शुभेच्छा आपण देऊया. आणि ह्या प्रकाशनाचा कार्यक्रम संपला असं. महाराष्ट्राची कुलस्वामिनी आयतुल्ला भावनेला वंदन करून आज या गणितामध्ये गावातील जे सर्व कदम बंधूंचा मी प्रथमतः धन्यवाद देतो की या कार्यक्रमाचं तिसरं जे आपलं स्नेह संमेलन जे या ठिकाणी होत आहे खरंच त्यांच्या कष्टाचं हे फळ मानायला काय हरकत नाही. मागील 2-3 वर्षापासून आपण कदम घराण्याला एकत्र आणण्याचं काम करत आहेत. त्याची ही सुरुवात आहे. भविष्यात आपल्याला सर्वांना हे आपला कार्यक्रम आहे किंवा आपलं कुटुंब आहे ह्या भावनेतून आपल्याला भविष्यात काम करायचं आहे. एखादी जर संघटना वाढवायचा असेल तर काय केलं पाहिजे, कुणी आपला वेळ दिला पाहिजे, कुणी श्रम दिला पाहिजे, कुणी पैसा दिला पाहिजे, प्रत्येकानं आपापल्या पद्धतीनं कसं योगदान देता येईल त्या पद्धतीनं आपण देऊन भविष्यात आपली ही कदम घराण्याची संघटना वाढवायची आहे. आज मूळ जो उद्देश आहे माझा या ठिकाणी व्याख्यान देण्याचा, तुळजापूर आणि आई तुळजा भवानीचे नातं काय आहे याबाबत एक आपल्या सर्वांना उत्सुकता आहे की त्याबद्दल आपल्याला काय माहिती देता येईल तेवढी माझ्याकडून मी तुम्हाला देण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करणार आहे. जसं की छत्रपती शिवरायांनी स्वराज्य निर्माण केलं, ते निर्माण करत असताना त्यांनी घेतलेली जी भूमिका होती स्वराज्य कसं निर्माण केलं त्या पद्धतीने आपल्याला आपली संघटना उभी करायची आहे. वेळ प्रसंगी राजाच्या पाटलाचे हात देखील त्यांनी छत्रपती शिवरायांनी तोडले होते आणि स्त्रीचं रक्षण केलं होतं. त्याच पद्धतीने आपल्याला त्यांची जी भूमिका होती त्यांचं जे नियोजन होत ते आपण लक्षात घेऊन आपल्याला ही आपली संघटना उभी करायची आहे. मुळात तुळजा भवानी माता हे 3.5 शक्तीपीठापैकी एक प्रमुख शक्तीपीठ आहे ते महाराष्ट्रातलं. आणि ते प्रमुख शक्तीपीठाचा जो दैनंदिन दररोजचा धार्मिक कुलाचार विधी जो आहे तो आपल्याला कदम घराण्याला तो मान मिळालेला आहे ती एक अभिमानाची आपल्याला ही गोष्ट आहे. हजारो शेकडो वर्षापासून आपण ते देवीची पूजा अर्चा विधी करतोय. हा निश्चितच अभिमानाची बाब तर आहेच, पण मला एक सांगायचंय देवीनं अवतार का घेतला, कशासाठी घेतला, त्याचा मागचा हेतू का आहे. अनेक युगायुगामध्ये देवीनं अवतार घेऊन जसं की धर्मराजाला वर देण्यासाठी तिने अवतार घेतला होता, प्रभू रामचंद्राला सीतेच्या शोधासाठी तिने अवतार घेतला होता, स्वराज्य निर्माण करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांना जी भवानी तलवार दिली आणि स्वराज्य निर्माण उभे करण्यासाठी आशीर्वाद दिला, तसंच ही देवी जी आहे ही शक्ती देवता आहे, तिच्या अष्टभुजा आतमध्ये हातामध्ये प्रत्येकात शस्त्र आहे, तिने दुष्टाचा संहार केला आणि एका विधवा महिलाचा बचाव करण्यासाठी तिनं त्वरित धावून आली म्हणून तिला त्वरिता म्हणून नाव संबोधलं गेलं.
त्वरिताचा तुळजा तुळजापूर त्या निमित्ताने ते प्रसिद्धी झाले. तुळजापूरचे इतिहास सांगत असताना मला एक आवर्जून सांगायचंय, तुळजापूर मध्ये अनेक प्रकारचे पुजारी आहेत. एक सर्व लोक तुळजापूर शहरामध्ये आले की तुम्हाला एक असं की धोतरवरती पाहिलेला प्रत्येक पुजारी हा बोपे पुजारी नाही, हे मला आवर्जून तुम्हाला सांगायचंय. तुळजापुरात दोन प्रकारचे पुजारी प्रामुख्याने आहेत, त्यामध्ये एक मुख्य जो देवीचा पूजा करणारा जो भाग आहे तो आपण कदम पुजारणारा तो मान आहे, आणि इतर आहेत जे व्यावसायिक पुजारी ते पुजारी नाहीत. परंतु तुळजापूरमध्ये तुम्ही प्रवेश केल्यानंतर तुम्हाला ते लोक समोर येतात आणि त्यांच्याकडून फसवायचे प्रकार होतात, आणि तुम्हाला वाटतंय की जो धोतरवरती असला पण तो पुजारीच असेल. पण यापुढे नंतर कधी तुळजापूरात आला तर आपल्या सर्व कदम बांधवाचे आता नंबर जर तुम्ही घेतलेले आहेत बरेच जणांचे, ह्याच्यापुढे आपली तर फसवणूक होणारच नाही, इतरांची सुद्धा होऊ नये, त्यासाठी आम्ही रामजी भाई आम्ही भविष्यात आम्ही ते प्रयत्न करणारच आहेत. तुळजापूरच्या एक मला आता महिलांच्या बाबत सांगायचे, तुळजापूरच्या ज्या महिलांनी ऐतिहासिक घेण्यामध्ये ज्या गोष्टी पराक्रम गाजवले त्याबद्दल मी मला सांगायचे की ती तुळजापूरची पाटीलकी भगवतीबाई म्हणून एक होऊन गेलेली आहे तुळजापुरात. त्या भगवतीबाईने तुळजापूरची पाटीलकी गाजवलेली आहे येणाऱ्या भाविकांसाठी तुळजापूर शहरासाठी. आजही तुळजापूरमध्ये एक बारावी मोठी दगडी बांधलेली तिला भगवतीबाई त्या विहिरीला नावच आहे. महाजी शिंदे जे आहेत ग्वालियरचे, त्यांच्या नऊ पत्नी होत्या, त्या नऊ पत्नीमध्ये नवी जी पत्नी होती ती तुळजापूरची लक्ष्मीबाई, तिने सुद्धा खूप मोठा पराक्रम घातला. जाऊ महाजी शिंदेचं ज्यावेळेस निधन झालं त्यावेळेस महाजी शिंदेच्या संपत्तीच्या वादामध्ये घरगुती लोकांना तर त्या लक्ष्मीबाईनं फेस केलेलाच आहे, विरोध केलेलाच आहे. पेशवाई आणि त्यांचे घरगुती महाजी शिंदेच्या या लोकांना विरोध करून त्या लक्ष्मीबाईनं पराक्रम गाजवलाय. आजही मध्य प्रदेश मध्ये तिथिया या जिल्ह्यामध्ये त्यांची समाधी तिथं आपल्याला बघायला मिळेल. त्याचबरोबर स्वराज्याचे सरसेनापती संताजी बोरपडे यांच्या घराण्यात देखील कर्नाटकात गजेंद्रगड म्हणून आहेत त्यांची गादी. संताजी बोरपडेचे जे भाऊ होते बहाजी बोरपडे यांच्या घराण्यामध्ये गोधराबाई नावाची आपल्याच घरातील स्त्रीला तिथं दिलेला आहे. नागपूरच्या भोसले घराण्यात असेल, गायकवाड घराणे असेल, पलटणचे नाईक निंबाळकर असतील, अशा वेगवेगळ्या राजघराण्याशी सरदारांशी आपल्या कदम घराण्याचे नाते संबंध आलेले आहेत. ही एक आपल्यासाठी एक अभिमानाचीच बाब आहे. त्याचबरोबर देवीनं कृतयुगामध्ये कर्दम नावाचे ऋषी होते, कर्दम नावाच्या ऋषीची पत्नी अनुभूती तुळजापूर मध्ये जसे देवीच्या समोर भवानी शंकर आहे तसंच या ठिकाणी सुद्धा काल आम्ही गणितामध्ये पाहिलं इथं राटेश्वरच्या समोरच भवानी देवीचे अवतार आहे. आणि या ठिकाणी जसं तुळजापूरला आहे त्याचप्रमाणे तिथं म्हणजे महाराष्ट्रामध्ये दोन ठिकाणी आपल्याला तो बघायचा प्रसंग आला. आणि त्याच्यात इथं तुळजापूरला जसं कदम आहेत तसेच इथं सुद्धा कदमच आहेत. तुळजापूरला जो कौल मागायचा विधी आहे तो देवीवरतीच कौल मागून
आशीर्वाद घेतला जातो तसंच या ठिकाणी सुद्धा देवी देवीलाच तोल मागून विधी केली जाते. त्यामुळं तुळजापूरचा आणि या गणितामानेचं नातं ते आपल्याला सर्वांना दिसून येत. सर्व या ठिकाणी अजून सांगण्यासारखं भरपूर आहे. जे आपले सदन गावडे सर असतील ते अजून व्यापक स्वरूपात या ठिकाणी ते मांडणी करून ते आपल्याला माहिती देतील. मला या गणितामानेच्या या कार्यक्रमात ज्या आपण सर्वांनी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आभार व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.